मॅकडोनल्ड्स, KFC, बर्गर किंग, पिझ्झा हट यांसारख्या नामवंत कंपन्या हिंदू, जैन, शीख अशा गैरमुस्लिम समाजाला सर्रास हलाल खाद्यपदार्थ विकत आहेत. भारतातील 15% मुसलमान समाजासाठी 80% हिंदू समाजावर हलाल उत्पादनाची सक्ती आम्ही खपवून घेणार नाही या अघोषित हलाल सक्तीच्या विरोधात हिंदू जनजागृती समितीसह हिंदुत्वनिष्ठ संघटनेच्या वतीनं पनवेल येथील ओरियन मॉलच्या जवळ हलाल मुक्त दिवाळी हे आंदोलन करण्यात आलं. यावेळी आंदोलनकर्त्यांनी हातावर प्रबोधनपर फलक धरलं होतं आणि घोषणाही देण्यात आल्या. तसंच शासनाला देण्यात येणाऱ्या निवेदनावर लोकांच्या स्वाक्षऱ्या घेण्यात आल्या. गेल्या काही काळापासून भारतात हेतुत्व हलाल उत्पादनांची मागणी केली जात असून हिंदू व्यापाऱ्यांना व्यवसाय करण्यासाठी हलाल प्रमाणपत्र घ्यावं लागतंय. पूर्वी हलाल ही संकल्पना केवळ मांसाहारी पदार्थांपुरती आणि मुस्लिम देशांच्या निर्यातीसाठी मर्यादित होती. आता मात्र भारतातील साखर, तेल, आटा, चॉकलेट, मिठाई, सौंदर्य प्रसाधनं, औषधं अशी विविध उत्पादने ही हलाल सर्टिफाईड होऊ लागली आहेत. मुळात भारत सरकारच्या अधिकृत आणि संस्था उत्पादनांचं प्रमाणीकरण करत असताना वेगळ्या हलाल प्रमाणीकरणाची गरजच काय? हिंदूंना धर्मस्वातंत्र्य नाही आहे का? ग्राहक म्हणून अधिकारी नाहीत का? भारताला धर्मनिरपेक्ष म्हणायचं आणि धर्माच्या आधारावर उत्पादनांच्या इस्लामी प्रमाणीकरणाचा घाट घालायचा हा काय प्रकार आहे? असे प्रश्न यावेळी हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या प्रतिनिधींकडून उपस्थित करण्यात आले. तसंच हलालमुक्त दिवाळी साजरी करण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं.